शहरातील अंबाझरी परिसरात 9 महिन्याआधी वन विभागातर्फे 35,000 झाडे लावण्यात आली होती, मात्र सद्यस्थितीत ही झाडे पूर्णपणे वाळली असून येत्या 1 जुलैला पुन्हा या परिसरात 10,000 झाडे लावण्यात आली. मात्र यावेळेसही या झाडांना जगविण्यास वन विभाग अपयशी ठरतो की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे. स्वच्छ नागपूर हिरवे नागपूर हा आधी उद्देश मनात ठेवून 9 महिने वन विभागाच्या तर्फे शहरातील अंबाझरी परिसरात 35,000 झाडे लावण्यात आली होती, परंतु 3-4 महिन्यातच झाडे सुकायला लागले. एक एक करता 9 महिना संपूर्ण झाडे वाळून नष्ट झाली. एका मोठ्या खासगी कंपनीने वन विभागाच्या सहकार्याने वृक्षारोपण केले होते, मात्र तज्ञांच्या मते वृक्षारोपण करण्यापूर्वी जमिनीची उर्वरक क्षमता व पाण्याचा अंदाज घेतल्यानंतर वृक्षारोपण केले असते तर हजारो झाडे वाचली असती. त्याचबरोबर झाडाची देखभाल व सिंचनाची व्यवस्था नसल्याने 35,000 झाडे मरण्यास कारणीभूत ठरली. मात्र झाडाची व्यवस्थित निगा राखण्यास वन विभागाचे प्रयत्न अपुरे पडले असून सुद्धा यावर्षी 2 कोटी वृक्ष लावण्याचा वन विभागाचा संकल्प असून या नव्याने लावण्यात येणाऱ्या झाडांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या प्रकरणाबद्दल आमच्या प्रतिनिधींनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी फोनवरून संवाद साधला असता त्यांनी या प्रकरणाबद्दल चौकशी करण्यात येईल असे आश्वासन दिले. हॅलो, नमस्कार सर. मी नागपूर से रितेश बोरकर बोलत आहे सिटी न्यूज चॅनल से. हाँ बोलो. नागपूर नागपूर में हिंगना करके एक है जहाँ पर फॉरेस्ट डिपार्टमेंट की जगह है. हाँ. वहाँ पर 2015 में 35,000 झाड़ लगाए थे. अच्छा. 35,000 झाड़ लगाए थे 2015 में. हाँ. फॉरेस्ट जमीन जगह पर, लेकिन वहाँ पर 35,000 झाड़ पूरे मर चुके अभी तक. और अभी मैं जानकारी लेता हूँ. और सर उसमें फिर से अभी 10,000 झाड़ लगाए जा रहे हैं फिर से वहीं. मैं जानकारी लेता हूँ ना भाई, मेरे को पता नहीं है. हाँ, मैं उसी के लिए फोन किया था सर, क्योंकि इस बार आप मैं जानकारी लेता हूँ. ठीक है सर. वन विभागातर्फे लावण्यात आलेल्या या झाडाची अवस्था पाहता येत्या 1 जुलै रोजी लावण्यात येणाऱ्या वृक्षाचे भविष्य काय असणार असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. म्हणजेच लावण्यात येणाऱ्या वृक्षाचे संगोपन करण्यास वन विभाग अपयशी तर ठरणार नाही ना अशी भीती पर्यावरण प्रेमीद्वारे व्यक्त करण्यात येत आहे. कॅमेरामॅन रोशन बोकडेसह रितेश बोरकरची रिपोर्ट सिटी विदर्भ न्यूज साठी.